येशूची स्तुती असो. तर आपण आपले डोळे बंद करूया आणि विचार करूया, असा कोणता विचार आहे जो आपल्याला सतत मनात येत आहे, खूप त्रास देत आहे, त्याच्यामुळे बेचैनी होत आहे, त्याच्यामुळे समजत नाहीये की कधी होणार, काय होणार, आणि ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आज म्हणजे तो विचार आपल्या मनात सतत आहे आणि आपल्याला वाटत आहे की आपण खूप टेन्शन घेतोय त्या विचारामुळे. जर का असं सगळं असेल तर आपण ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराला समर्पित नाही केली आहे, सरेंडर नाही केली आहे. हो, आणि सरेंडर म्हणजे नक्की काय, समर्पित करणे म्हणजे काय? समर्पित करणे म्हणजे येशूला प्रार्थनेमध्ये येशूच्या समोर ती गोष्ट, तो व्यक्ती, जे काही प्रॉब्लेम आहे ते त्यांच्या चरणापाशी देणे आणि विश्वास करणे की आता हा प्रॉब्लेम येशूचा आहे, हा प्रॉब्लेम तुमचा नाही आहे आणि ते सर्व गोष्टी ठीक करतील. आणि जेव्हा तुम्ही हे मनापासून पूर्ण कराल तर तुम्हाला एक वेगळी शांती येणार आणि तो विचार येणं थांबून जाणार आणि विश्वास कराल तुम्ही. आणि हे समर्पित करणं एवढं सोपं आहे का? कारण हे समर्पित करताना खूप प्रॉब्लेम्स येतात, एवढं सोपं नसतं. पहिला प्रॉब्लेम म्हणजे आपण स्वतःला खोटं बोलतो. हो, खूपदा मला असं जाणवतं की लोक मला बोलतात की हो, मी प्रार्थना केली आहे, मी येशूला देऊन टाकला आहे आणि मी बिलकुल पण विचार नाही करत आहे, पण खरं मध्ये ते विचार करत राहतात. आणि हे तुमचाच नाही, कधी कधी मी पण असं करते आणि मला समजत नाही की मग आपण असं का करतो, कारण आपण स्वतःलाच खोटं बोलतो. तर जर का तुम्हाला असं वाटतं की तुम्ही अजूनही तो पूर्णपैकी परमेश्वराला समर्पित नाही केला आहे, स्वाधीन नाही दिला आहे, तर पहिली पायरी म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही येशूला ते समर्पित करा आणि बोला की माझ्याकडून होत नाहीये, माझ्याकडून तुम्ही हे माझ्या मनातून हा विचार काढून टाका. त्यावेळेस तुम्हाला शांती येईल आणि जेव्हा तुमच्या मनात शांती येईल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही पूर्ण रूपाने ती परमेश्वराला दिली आहे गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कधी कधी परमेश्वराची भूमिका करायची असते. तर याचा अर्थ काय, जेव्हा आपण आपल्या परीने प्रार्थना करतो आणि आपल्याला उत्तर मिळत नसतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की परमेश्वर तर मला उत्तर देत नाहीये, मग मीच काहीतरी करते आणि मग आपण आपली धडपड करायला लागतो आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीये त्या गोष्टी ओढून ताणून करायला बघतो आणि त्यावेळेस आपलं खूप आपल्याला अस्थिर वाटायला लागतं आणि खुश नाही वाटत. तर परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि जी भूमिका परमेश्वराने तुम्हाला दिली आहे ती तुम्ही करा, पण जे तुम्ही तुमच्या हातात नाहीये ते तुम्ही तुमच्या हातात घेऊ नका. त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या वेळेनुसार थांबा आणि त्यांच्या वेळेनुसार ते कार्य करू द्या. जसा एक विद्यार्थी जेव्हा पेपर लिहितो त्यावेळेस तो एक्झाममध्ये पेपर लिहितो, पण पुढची गोष्ट जे रिझल्ट येणार आहे तेव्हा तो विचार नाही करत, रिझल्ट त्याच्या हातात नाही आहे. त्याचप्रकारे तुम्ही तुमचं कार्य करा, तुम्ही प्रार्थना करा, तुमच्याकडून जे करू शकता ते करा, पण बाकी गोष्टीबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नेहमी जेव्हा कोणता प्रश्न येतो ते आपल्याला त्याचं उत्तर सापडल्याशिवाय आपण झोपत नसतो आणि आपलं मन नेहमी त्याच्यातच असतं की याचं उत्तर काय असेल. तर जेव्हा काही प्रॉब्लेम येतात त्यावेळेस आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं असतं आणि जेव्हा आपण त्याचं उत्तर शोधत असतो तेव्हा आपलं मन सदैव कशा ना कशा विचारात असतं आणि त्या विचारांमध्ये आपल्याला कधीतरी त्याचं उत्तर मिळतं आणि मग आपण परमेश्वराकडे जातो, येशूकडे जातो आणि त्याला प्रश्न पण देतो आणि उत्तरही देतो आणि त्याला बोलतो की हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर हे आहे, म्हणून तू हे दिलं की मला खुशी मिळेल, तू हे दिलं की म्हणजे असं होईल. आणि अशा प्रकारे आपण परमेश्वराला पूर्णपैकी काम नाही करू देत आपल्या आयुष्यात. आपण त्यांना उत्तरही देतो, प्रश्नही देतो आणि जे आपल्या उत्तरनुसार गोष्टी घडत नसतात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकली नाहीये आणि तो ऐकत नाहीये आणि तो काय करतोय. तर असं होतं आपल्यासोबत. पण आपण जेव्हा मरिया मातेच्या आयुष्यात बघतो तेव्हा आपल्याला समजतं की समर्पित जीवन जगणं म्हणजे नक्की काय. तर तिच्या आयुष्यात आपण जेव्हा बघतो ती कुमारी असताना तिला देवदूत येतो आणि देवदूत तिला काय म्हणतो की तू येशूची आई होणार आहे, परमेश्वराची आई होणार आहे तुला. आणि ती विचारते की हे कसं संभव आहे, कारण मी तर कुमारी आहे.
त्यावेळेस देवदूत तिला म्हणतो की पवित्र आत्मा तुझ्यावर येणार. आता मरिये मातेच्या मनात तर असेल की परमेश्वराची योजना तिच्या आयुष्यासाठी खूप छान असेल, खूप मस्त असेल अशी ती विचार करत असेल. पण हे घडल्यावरती तिच्या मनात शंका आली असेल का? बिलकुल नाही. कारण ती परमेश्वराला होकार तर देते आणि बोलते मी परमेश्वराची दासी आहे, त्याला जसं हवंय तसं होऊ दे माझ्या आयुष्यात. तर त्या काळी कुमारी गरोदर असणं म्हणजे त्यावेळेस तुम्ही दगड घेऊन तिला ठेचून मारून देऊ शकतात असा नियम होता तेव्हा. अशा वेळेस तिने होकार देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यावेळेस तिने तिला माहीत असेल की किती लोक तिच्याकडे बोटं दाखवून तिच्याकडे बघतील, तिच्यावर हसतील आणि तिला एका घराच्या घरात किती महिने काढावे लागतील, बाहेर जाता येणार नाही तिला. आणि अशा वेळेस तिने होकार दिला म्हणजे तिचा विश्वास खरंच पूर्ण होता. तर याचा अर्थ असं होता का परमेश्वराची योजना तिच्यासाठी वाईट होती का? खूप छान योजना होती, पण ते तेव्हा तिला कळत नव्हतं. पुढे जाऊन तिला कळलं की योजना खूप छान होती, पण तरीही तिने होकार दिला. त्याच प्रकारे तुम्हालाही कधी कधी तुमच्या उत्तर तुमचे उत्तर वेगळ्या रूपाने मार्गाने परमेश्वर कार्य करतात. तर ते त्यावेळेस तुम्हाला होकार देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लगेच निराश होऊ नका की परमेश्वर माझ्या आयुष्यात कार्य नाही करत आहे आणि मला हवंय तसं काहीच घडत नाही आहे. कारण त्याचे मार्ग वेगळे आहेत. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला देतील, पण कधी कधी तुमचे उत्तर आणि त्यांचे उत्तर हे बरोबर मेल नाही खातील. म्हणून परमेश्वर नेहमी बोलतात, येशू नेहमी म्हणतात की तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला जिथे न्यायचं आहे तिथे बरोबर घेऊन जाणार आहे. तू काळजी करू नको, तू टेन्शन घेऊ नको. आणि बायबलमध्ये तेच सांगत असतात ते, तू घाबरू नकोस. आणि तरी पण आपण आपल्या मनात विचार घेऊनच चालत असतो. आपल्याला वाटत असतं की आपण केलं पाहिजे, येशू करू नाही शकत आहे मे बी, म्हणून खूप वेळ झाला आहे, आपल्या योग्य वेळी ते काही देत नाही आहे. तर त्याच प्रकारे मरिये मातेच्या आयुष्यातून आपल्याला समजतं की जेव्हा तिचा मुलगा म्हणजे आपले प्रभू येशू क्रूसावर गेले तरी पण तिने परमेश्वराला प्रश्न नाही केला, तिने स्वीकार केला. कारण तिला माहीत होतं की परमेश्वर हा याची बुद्धी माझ्या बुद्धीच्या तुलनेत पण नाही आहे. तो जे विचार करतो ते मी नाही करू शकणार आणि त्याच्या विचारांवर मला पूर्णपैकी विश्वास ठेवायचा आहे. तर कधी कधी तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला हव्या तशा गोष्टी होणार नाही आहे तुम्ही, पण जे तुम्ही मागताय त्याचं उत्तर वेगवेगळ्या मार्गाने परमेश्वर देत आहेत. तर कधी कधी कोण फेल होणार, कधी कधी तुम्हाला काही गोष्ट हवी आहे तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला नाही मिळणार एक ठराविक काळासाठी. कारण परमेश्वराला जे तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यासाठी ते तुम्हाला प्रिपेअर करतात, ते तुम्हाला त्या गोष्टीला तुम्ही नीट सांभाळू शकता, त्याच्यावर त्यांचं काम सुरू आहे तुमच्यावरती. पण आत्ता तुम्हाला काय करायचं आहे? आत्ता सगळ्यात पहिले तुम्ही विचार करा, अशी कोणती गोष्ट आहे का ज्याचा विचार करून करून तुम्ही थकून गेला आहेत आणि त्याचा सतत डोक्यात त्याचा विचार येऊन तुम्हाला खूप त्रास होतो. तर असं असेल तर तुम्ही समर्पित नाही केलं आहे, केलं असेल तरी 100% समर्पित नाही केलं आहे. तर येशूच्या हवाले करा, त्याच्या योजनेवर विश्वास करा, त्यांनी जे सांगितले त्याच्यावर विश्वास करा. म्हणून आपण मार्क 11:24 मध्ये बघतो की म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. त्याचा अर्थ असा की तुम्ही जे काही प्रार्थनेत मागतात आणि त्या प्रार्थनेवर विश्वास ठेवतात तेव्हा परमेश्वर तुम्हाला ती गोष्ट देतो. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूपाने देतो आणि ती त्याच्यामध्ये पण आपल्याला जी उत्तर हवंय त्याच्याशी उचित जी गोष्ट आहे ती देतो. फिलिप करास पत्र 4:6-7 मध्ये लिहिलं आहे, कशा विषयी सही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करा, करून आपल्या आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानी दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील.
त्याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही विनंती कराल, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल आणि आभार प्रकट करून तुम्ही ज्या परमेश्वराला ती गोष्ट द्याल, तेव्हा तुम्हाला एक वेगळी शांती येते आणि त्या शांतीने तुमचं मन एवढं स्थिर होऊन जातं की तुम्ही पुढे त्याचा विचार नाही करत, तुम्ही विश्वास फक्त ठेवत जातात. तर आज मला हे हा प्रभूचा शब्द आहे आणि हेच प्रभूला तुम्हाला सांगायचं आहे की बरेच लोक टेन्शन घेत आहेत, बरेच लोक विश्वास नाही ठेवत आहेत, समर्पित नाही करत आहे. परमेश्वराला देऊन ती गोष्ट विसरून जा, त्याचे विचार आणू नका मनामध्ये, मगच ती शांती असेल. आणि शांती आहे म्हणजे विचार बंद झाले आहे, शांती नाही म्हणजे विचार अजूनही आहे आणि तुम्हाला समर्पित करणं जरुरी आहे. आणि म्हणून आपण पेत्राच्या पहिलं पत्र अध्याय 5:7 मध्ये बघतो, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी करतो. तर तो तुमची काळजी करतोय, तर तुम्ही तुमची काळजी करू नका. तुम्ही फक्त परमेश्वराच्या वचनावरती वचन वाचा आणि त्याच्यामध्ये जे काही लिहिलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा, बाकी सगळं ठीक होईल. हेच सांगायचं होतं. आणि तुमच्या सर्वांना मला सर्वजणांना विश करायचं होतं मेरी क्रिसमस आणि हॅपी न्यू इयर. आणि त्याचबरोबर ऑल माय इंग्लिश ऑडियन्स एज वेल, मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. थँक्यू. बाय बाय.